रुचिरा रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज मी मठ्ठा बनवणार आहे, त्यासाठी मी ताक घेत आहे। दोन फुलपात्रे मी ताक घेतले आहे। ताक घट्ट असेल तर वरून थोडे पाणी ओतायचे आहे। मठ्ठा पातळ असतो, यामध्ये अद्रक खेचून त्याचा रस काढून टाकायचा आहे। अशा प्रकारे अद्रक तुम्ही अवश्य टाका, अद्रकमुळे मठ्ठाची चव चांगली वाढते। अद्रक खिसून राहिलेला हा चोथा फेकून द्यायचा नाही, चहामध्ये टाकायचा। एक चम्मच पिठी साखर, अर्धा चमचा काळे मीठ। मठ्ठ्यामध्ये काळे मीठच टाकायचे, त्यामुळे चव चांगली येते। एक मिरची बारीक तुकडे करून घेतली आहे, थोडीशी तिखट चव येण्यासाठी। आणि थोडीशी कोथिंबीर। गार होण्यासाठी मी 4-5 वरपाचे खडे टाकत आहे, तुम्ही गार पाणीही टाकू शकता। आता रवीने चांगले गोळून घ्यायचे आहे। या मठ्ठ्यामध्ये तुम्ही अर्धा चम्मच भाजलेल्या जिऱ्याची पूड अवश्य टाका, मी टाकायची विसरली आहे। मठ्ठा तयार आहे। सजवण्यासाठी मी ग्लास भरत आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकत आहे। उन्हाळ्यामध्ये मठ्ठा खूप छान लागतो, दुपारच्या जेवणानंतर अवश्य एक ग्लास पीत राहा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।